भाजपला धक्का पोटनिवडणुकीच्या तोंडावर कल्याणराव काळेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची पडघम जोरात वाजत असतानाच भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसणार असून भाजपाचे सोलापूर जिल्ह्यातील नेते कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीचा प्रवेशाचा अखेर मुहूर्त ठरला असून आज दुपारी माड्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री व भाजपाचे संपर्क प्रमुख बाळा भेगडे यांनी कल्याणराव काळे यांची भेट घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश न आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत असून गुरुवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे. याबद्दल कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार असून भारतीय जनता पार्टीला हा मोठा धक्का असणार असून माढा लोकसभेसह माढा, पंढरपूर, सांगोला आणि मोहळ विधानसभा या चार मतदारसंघामध्ये कल्याणराव काळे यांची स्वतंत्र गट असून 1 लाखाहून अधिक मतांचा गट्टा हा कल्याणराव काळे यांच्याबरोबर राष्ट्रवादीशी जोडला जाणार आहे. त्याचबरोबर पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतही अनेक गावांमध्ये कल्याणराव काळे गटाचे ग्रामपंचायतीमध्ये सदस्य असून सहकारी साखर कारखाना, शैक्षणिक संस्था व बँकेच्या माध्यमातून संस्थात्मक जाळा आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या तोंडावरती भाजपला हा आणखी एक धक्का असून भाजपाचे उमेदवार समाधान आवताळे यांच्या अडचणीत वाढ होणार असून राष्ट्रवादीला एक मोठा मतांचा गट्टा कल्याणराव काळे यांच्यासह जोडला जाणार आहे. त्यामुळे कल्याण काळे यांच्या भाजपमधून आता राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून गुरुवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत कल्याण काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे.